नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज सेतू अभ्यासक्रमाच्या विसाव्या दिवसामध्ये मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते इयत्ता दहावीचा घटक आहे त्रिकोण आणि उपघटक आहे समरूप त्रिकोण आता याच्यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे बघा तर समरूप त्रिकोण ओळखून त्याची गुणोत्तर आपल्याला लिहिता आली पाहिजे ते त्याच पद्धतीनं आपण आता ह्याच्या पूर्वज्ञानावर कुठलं पूर्वज्ञान आपल्याला असलं पाहिजे तर कोणत्याही दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एकास एक संगती किती प्रकारे लावता येते कोणत्याही दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूतील संगती जी आहे एकास एक संगती वन टू वन करस्पॉन्डन्स आपल्याला सहा प्रकारे लावता येते आपल्याला सहा प्रकारे लावता येते इथं काय सांगितले बघा जी एस टी वन टू वन करस्पॉडन्स के एल एम या संगतीनुसार संगत बाजूंच्या व संगत कोणाच्या जोड्या लिहा आता संगत बाजूंच्या जोड्या लिहित असताना बघा आपल्याला प्रश्न आहे का आपण काय करायचं आहे संगत बाजूंच्या जोड्या लिहायच्या आहेत आता यातली बाजू पहिल्यांदा बाजू पहिली दोन अक्षर आणि यातली पहिली दोन घ्यायचं बाजू जीएस एकाच एक संगती बाजू के एल दुसरं आहे बाजू यश टी वन टू वन करस्पॉन्डन्स एल एम म्हणजे दुसरी दोन अक्षरं घेतली हं ही यश टी आणि एल एम आता पहिला आणि तिसरा अक्षर घ्यायचं जी आणि टी तसंच इकडचं पण के आणि एम जी टी वन टू वन करस्पॉन्डन्स केम या, या पद्धतीनं संगत बाजूंच्या ह्या जोड्या झाल्या आता कोणांच्या जोड्या संगत कोणाच्या जोड्या पहिल्या अक्षराला पहिला अक्षर दुसरं अक्षराला अक्षर दुसरं तिसऱ्याला तिसरं म्हणजे हो का कोण जी एकास एक संगत कोण के नंतर कोण यस एकास एक संगत कोण एल कोण टी ती एकास एक संगत कोण एम म्हणजे अशा प्रकारे संगत बाजूंच्या आणि संगत कोणांच्या जोड्या लिहिता येईल त्याच एकरूप बाजूंच्या आणि एकरूप कोणांच्या जोड्या असतात जे संगत असतं तेच एकरूप असतं आता महत्त्वाचे मुद्दे अभ्यासात असताना समरूप त्रिकोण म्हणजे काय आपण ह्या आधी अभ्यासा आता समरूप त्रिकोण म्हणजे काय तर जर त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतील बघा संगत कोण एकरूप असतील आणि संगत बाजू प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण समरूप आहे असं म्हणतात एकरूप त्रिकोणामध्ये संगत कोण पण एकरूप असतात आणि संगत बाजू पण एकरूप असतात पण समरूप त्रिकोणामध्ये संगत कोण एकरूप असतात आणि संगत बाजू प्रमाणात असतात प्रमाणात असतात म्हणजे काय ही दोन असेल तर ही चार त्यांचं गुणोत्तर समान असतं ही तीन असेल तर ही सहा असेल तर ही आठ म्हणजे आता ही गुणोत्तर दोन आस चार आस सहा आणि आस आठ बघा एकच गुणोत्तर येते की नाही बे एके बे बे दोन्ही चार तीन एके तीन तीन दोन्ही सहा चार एक के चार चार दोन्ही आठ म्हणजे गुणोत्तर समान आलं एक चेद दोन असं आलेलं आहे म्हणून समरूप त्रिकोण कोणाला म्हणायचं जर त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतील आणि त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण समरूप आहेत असं म्हणतात आता त्रिकोण ए बी सी आणि पी क्यू आरमध्ये बघा हा ए बी सी आणि हा पी क्यू आरमध्ये एकरूप त्याच्या खुणा दाखवली को ते कोण ए बरोबर कोण पी एकरूप आहे कोण बी बरोबर कोण क्यू एकरूप आहे आणि कोण सी बरोबर कोण आर एकरूप आहे आता संगत बाजू प्रमाणात बघा ए बी बघा ए बी संगत बेबी अपॉन पी क्यू गुणोत्तर समान असतं त्यांचं म्हणून असं मांडायचं असतं संगत बाजू बाजू बाजूप्रमाणात म्हणजे काय तर त्यांचं गुणोत्तर समान बघा ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर असं संगत बाजूंचं हे गुणोत्तर इथं सुद्धा बघा पहिली दोन अक्षरं यातली पहिली दोन अक्षरं इथं पहिली दोन अक्षरं इथं यातली सॉरी इथं दुसरी दोन अक्षर आहे इथं दुसरी दोन अक्षर घेतलं इथं पहिलं आणि तिसरं घेतलं इथं पहिलं आणि तिसरं घ्यायचं म्हणजे संगत बाजू प्रमाणात आणि म्हणून त्रिकोण ए बी सी त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एकरूपतेचं चिन्ह असं असतं आणि समरूपतेचं चिन्ह नुसतं त्याला खाली दोन रेषा नसतात ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर आता पुढं आपल्याला काय दिलं आहे बघा उदाहरण पहिलं दिलेलं आहे सोबतच्या आकृतीत त्रिकोण समरूप आहेत हे दोन त्रिकोण काय आहेत समरूप आहेत कुठले दोन त्रिकोण आहेत तर त्रिकोण डी ई एफ हा त्रिकोण आणि इकडचा त्रिकोण जी एच आयमध्ये कोण डी एकरूप कोण जी कोण डी एकरूप कोण जी कोण ई एकरूप कोण एच एक काटकोन काटकोन आहेत आणि कोण एफ एकरूप कोण आय आता, आता हे झालं आता त्याच्यानंतर त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर कसं येते बघा त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर बाजू डी ह्याच्यावरूनच घेतलं तरी आहे पहिली दोन पहिली दोन बाजू डी बाजू जी जी एच हे बघा डी आणि ही जी एच किती आहे डी नऊ आणि जी एच किती आहे सहा नऊ छेद सहा भाग तुटतोय तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ गुणोत्तराला परत बाजू ई इयफ छेद बाजू एच आय बाजू ई इफ छेद एच आय बारा छेद आठ हे बारा आहे आणि हे आठ आहे पुढं बघा त्याला पण भाग जातो आहे चार दोन्ही आठ आणि त्रिकोण बारा परत डी एफ बाजू डी एफ छेद बाजू जी आय बरोबर बघा पंधरा छेद दहा पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा म्हणजे इथं पण तीनशे दोन गुणोत्तर आलं इथं पण तीनशे दोन गुणोत्तर आलं गुणोत्तर समान आलं म्हणजे बाजू प्रमाणात आहे साईड्स आर इन प्रपोशन इफ द रेशो इज द सेम देन साईड्स आर प्रपोशन अँड अँगल्स आर कॉन्ग्रिएंट देन दिस टू ट्रँगल इज कॉल्ड एज द सिमिलर ट्रँगल समरूप त्रिकोण आणि बघा इथं आहे विधान एक व दोनवरून संगत कोण एकरूप आहेत व संगत बाजू प्रमाणात आहेत म्हणून त्रिकोण डी ई एफ समरूप त्रिकोण जी एच आय आता शिरोबिंदूतील एकास एक संगती मग याचा अर्थ काय असतो कुठला कोण कोणाबरोबर एकरूप आहे डी बरोबर ई एक आहे जी एक रूप आहे म्हणून पहिल्यांदा लिहिला आहे बरोबर एच एकरूप आहे दुसऱ्यांदा लिहिला एफ बरोबर आय एकरूप आहे तिसऱ्यांदा लिहिला पण हे म्हणजे त्याच्याबरोबर तोच कोण एकरूप आला पाहिजे आता उदाहरण दुसरं आपण बघूया त्रिकोण ए बी सी सिमिलर त्रिकोण पी एम एन बाजू दिलेल्या आहेत ही बाजू दिलेली आहे तर पी एम आणि पी एन काढा या अख्ख्या त्रिकोणाची सगळ्या बाजू दिलेल्या आहेत आता बाजू काढायला सांगितलेत म्हणजे आपण ह्याच्यानुसार त्यांचं गुणोत्तर मांडलं पाहिजे बघा ए बी अपाउन पी एम बी सी अप एम एन आणि ए सी अपाउन पी एल संगत बाजू प्रमाणात उळी न घ्यायचे पहिल्या दोन घेतलं नावं दुसरी दोन पहि ह्यातली पण पहिली दोन ह्यातली दुसरी दोन घेतली यातली दुसरी दोन पहिलं आणि तिसरं घेतलं पहिलं आणि तिसरं असं व्यवस्थित मांडायचं आता त्यांची किमती घालू आहे ए बीची सहा दिल्या पी एमची दिल्या का नाही दिली नंतर बी सीची दहा दिली एम एनची चार दिली ए सीची आठ दिली पी एमची दिल्या का नाही दिलेली आता काय करायचं बघा जे गुणोत्तर दिलेलं आहे तेवढंच घ्यायचं दिलं आहे मग बघा सहा छेद पी एम बरोबर दहा छेद चार आता मग गुणा करतील का दहा गुणिले पी एम बरोबर सहा गुणिले चार दहा गुणिले तिकडे दोन भागिले झाले पी एम बरोबर चोवीस छेद दहा म्हणजे पी एम बरोबर दोन छेद चार आता असच ह्या दोन्हीचं गुणोत्तर आपण घ्यायचं हे दोन्ही घ्यायचं आता बघा दहा छेद चार बरोबर आठ छेद एन आहे घेतलं तिरका गुणाकार दहा गुणिले एन बरोबर आठ गुणिले चार पी एन बरोबर दहा गुणिले तिकडून भागिले करूया आठ बत्तीस भागिले दहा बरोबर तीन पॉईंट दोन सेमी एकक लिहा कारण इथं काय सेमी वगैरे हो दिले नाही तीन पॉईंट दोन या पद्धतीनं उदाहरणं सोडवायचे आहेत आपण सोडवूया बघूया स्वाध्याय दिलेला आहे आपल्याला खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा त्रिकोण ए बी सी सिमिलर त्रिकोण पी क्यू आर मेजर अँगल ए बरोबर चाळीस अंश मेजर अँगल बरोबर पस्तीस अंश तर मेजर अँगल आर बरोबर किती आता बघा आपल्याला तसंही काही समृद्तेचं ह्या प्रकरणातलं उदाहरणं नाहीच आहे सोपं उदाहरण कसं आहे बघा ए बी सी एचं माप चाळीस अंश आहे बीचं माप पस्तीस अंश आहे तर सीचं माप किती काढायला पाहिजे आपल्याला सीचं माप कसं काढायचं आपण तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज एकशे ऐंशी असत्या म्हणून एकशे ऐंशी वजा ह्या दोघांची बेरीज चाळीस आणि पस्तीस पंच्याहत्तर झाली बरोबर एकशे पाच अंश आता कशाचं माप एकशे पाच आलं सीचं इथं बघा सीचं एकशे पाच अंश आलं मग आरचं किती असेल त्रिकोण समरूप आहेत म्हणजे कोणी एक रूप असणार सी बरोबर कुठला एक रूप आर एक रूप आहे म्हणजे आरचं मापसुद्धा किती येणार एकशे पाच आरचं माप किती येणार एकशे पाच येणार आता पुढं बघा त्रिकोण एल एम एन सिमिलर त्रिकोण क्यू पी टी क्यू टी पी क्यू टी पी ही मापं दिलेली आहेत आणि एल एन बरोबर सहा तर पी क्यूची लांबी किती आता ह्याच्यावरनं आपण बाजूंचं प्रमाण मांडलं पाहिजे बाजूंचं गुणोत्तर मांडूया बघा एल एम छेद क्यू टी बरोबर एम छेद टी पी बरोबर एल एन छेद क्यू पी एल एन छेद क्यू पी आता काय सांगितलंय बघा चार एल एम आता आपल्याला बा कुठलं पाहिजे तेवढंच घ्यायचं आपण सगळं घेत बसायचं नाही का ह्याची काय ह्याचं काय दिलं एल एम आणि क्यूटी एल एम आणि क्यूटी एल एन आणि पी क्यू म्हणजे हे आणि हे दिलंय ह्याचं काही गरजच नाही मग आपण एवढंच मांडूया बघा इथं इथं मांडूया आपण एल एम छेद क्यूटी बघा बरोबर एल एन छेद क्यू पी हेच पाहिजे आपल्याला ह्याची काही गरज नाही आता इथं काय दिलं आहे बघा आपल्याला आणखी एक चार एल एम छेद हे सॉरी नाही बरोबर तीन क्यूटी मी काय करते बघा ही क्यूटी फक्त आणून भागिले करते आणून भागिले आणि ही चार इकडून भागिले करते म्हणजेच बघा एलियम छेद क्यूटी बरोबर तीन छेद चार एलियम छेद क्यूटी बरोबर तीन छेद चार म्हणजे ह्या एलियम छेद क्युटीच्या जागेला आपण किती किंमत घालायची आता तीन छेद चार घालायची बरोबर केलेन किती आहे सहा सहा छेद क्यू पी आता ही सोडवायचं कसं तर बघा हे सोडवण्यासाठी आपण इथं करूया तिरका गुणाकार तीन गुणिले क्यू पी बरोबर चार गुणिले सहा आता हे तीन इकडं येऊन भागिले करूया आपण क्यू पी बरोबर साहि चौक चोवीस भागिले तीन एक ले ले, तीन एके तीन तीन अठ्ठे चोवीस क्यू पी बरोबर आठ सेमी काय काय केलं बघा आधी गुणोत्तर मांडलं बाजूंचं त्यानंतर ह्याच्यावरनं त्याचं गुणोत्तर एक काढलं आपण चार एल एम बरोबर तीन क्यूटी म्हणून एल हे क्यूटी इकडून भागिले केले एल एम छेद क्यू टी बरोबर तीन छेद चार आणि मग ह्या गुणोत्तरात आपण किमती घातल्या आणि उदाहरणाचे उत्तर काढलं आठ सेमी उत्तर किती आलं आठ सेमी आलेलं आहे उत्तर आपलं आठ सेमी आले आता प्रश्न पुढचा आहे पुढील विधाने पूर्ण करा त्रिकोण टी सिमिलर त्रिकोण म्हणजे त्रिकोण टी समरूप त्रिकोण एक्स वाय झेड मग आता यातलं पहिलं नाव घेतलं की यातलं पहिलं अक्षर घ्यायचं आर बरोबर कोण आहे एक्स एस बरोबर कुठला आहे वाय आणि टी बरोबर कुठला आहे झेड झालं कोण झाले हे आता बाजू बाजूसुद्धा तशाच घ्यायच्या बरं का आर टी आर टी आणि एक्स झेड दिले बरोबर आहे का आर टी छेद एक्स झेड पहिल्यांदिसरं पहिल्यांदिसरं घेतले आता वाय झेड घेतले हे वाय झेड घेतले छेदामध्ये म्हणजे अंशामध्ये कोण घेणार आपण एस टी दोन आहेत म्हणजे ही दोन घ्यायची परत आर्यस छेद एक्स वाय बरोबर एस टी छेद आर्यस म्हणजे पहिली दोन अक्षरं यातली आपण पहिली दोन आर्यस छेद एक्स वाय घेतले यश टी दुसरी दोन इथं कोण येणार वाय झेड आता इकडं बघा वाय झेड छेद यष्टी घेतले आपण इकडं कोण आहे एक्स वाय पहिली दोन अक्षर यात पहिली दोन अक्षरं आर एस कुठली अक्षर आहेत पहिलं दुसरं आहे का पहिलं तिसरं आहे हे बघायचं आणि तसंच घ्यायचं इथं पुढं बघा प्रश्न तिसरा आहे स्वाध्यायातला त्रिकोण डी ई एफ सिमिलर त्रिकोण यू व्ही डब्ल्यू मेजर अँगल डी बरोबर सत्तर ई बरोबर पन्नास आपण दोन आकृत्या काढूया मग आपल्याला लक्षात येतं आकृती काढल्यानंतर सोपं जातं आपल्याला नाव काय डी ई एफ यू ई आणि डब्ल्यू डी सत्तर अंश ई पन्नास अंश तर आपण बाकीचे कोण काढायचं आहे आता इथं आपण लगेच काढू शकतोय बघा हा कोण किती येणार आहे इथला यफ तर सत्तर सात आणि पाच बारा म्हणजे एकशे वीस आणि मग एकशे ऐंशीतनं एकशे वीस गेले तर ऐंशी येणार हा किती येणार ऐंशी एफ किती येणार ऐंशी तसंच यू व्ही डब्ल्यू म्हटले म्हणजे डी बरोबर कुठला कोण एक रूप असणार आहे यू म्हणजे हा सत्तर ई बरोबर दूध अक्षर यातलं मधलं फी पन्नास येणार आहे आणि हा डब्ल्यू शेवटची शेवटचे अक्षर यफ बरोबर ऐंशी आता काय आपल्याला सोपं जाते भरायला बघा डी ई डीई एकरूप त्रिकोण यू व्ही डब्ल्यू आहे मग डी बरोबर कुठला यू परंतु डीचं माप सत्तर आहे म्हटल्यावर यूचं माप सुद्धा सत्तर येणार बघा यूचं माप सत्तर आलं इथं आकृतीत पुढं बघा ई एकरूप कोण असणार आहे बघे आपण ई शेवटचं अक्षर ई मधला अक्षर आहे इथं फी ईचं माप पन्नास आहे मग फीचं माप किती असणार आहे पन्नासच आता यू अधिक फी अधिक डब्ल्यू ह्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज यू व्ही डब्ल्यू बेरीज किती असणार आहे एकशे ऐंशी अंश त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज मग बघा सत्तर अधिक पन्नास अधिक डब्ल्यू बरोबर एकशे ऐंशी सात पाच बारा इकडं गेल्यावर वजा झाले एकशे ऐंशीतनं एकशे वीस वजा गेले एकशे ऐंशीतनं इथं आपलं जरा चुकली वजापाकी बघा सात आणि पाच बारा साठ येणार साठ एकशे ऐंशीतनं एकशे वीस गेले हे किती झाले साठ म्हणजे डब्ल्यूचं माप किती झालं साठ म्हणजे प पायरी करूया आपण कोण डब्ल्यू बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे वीस गडबडीत आपली वजापाकी चुकली बरोबर साठ अंश आणि म्हणून इथं काय येणार साठ अंश साठ अंश येणार पुढं प्रश्न चौथा समृप त्रिकोणाच्या जोडीची कच्ची आकृती काढा एक कच्ची आकृती काढायला सांगितल्या त्रिकोणांना नावे द्या देऊया आपण ए बी सी आणि पी क्यू आर संगत कोण सारख्या खुनानी दाखवा संगत कोण दाखवूया ए बरोबर पी बी बरोबर क्यू इथं वेगळी खून आणि सी बरोबर आर वेगळी खून आपण दाखवा संगत बाजू प्रमाणात असलेल्या संख्येने दाखवा बाजू प्रमाणात पाहिजेत मग बघा ही दोन घेतली तर ही चार बे दोन्ही चार ही तीन घेतली तर तीन दोन्ही सहा ही चार घेतली तर चार दोन्ही आठ सोपं घेतलं किंवा तुम्ही दोन घेतलं की हे सहा घ्या तीन घेतलं की हे नऊ घ्या ती ति, तिप्पट करा चार घेतलं की हे बारा घ्या या पद्धतीनं हे दाखवायचं आहे